मुंबईत उद्धव ठाकरे भाकरी फिरवण्याची शक्यता. 2024 लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची रणनीती. मुंबईत अनेक उमेदवार बदलण्याची शक्यता. आगामी निवडणुका राष्ट्रवादी मवियासोबतच लढणार. मविया भक्कम ठेवण्याच्या पवारांच्या सूचना. लोकसभा मतदारसंघ बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विभागवार जबाबदाऱ्या. मवियाच्या बैठकीत न झालेल्या चर्चेची माध्यमांना माहिती. भास्कर जाधवांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांवर आरोप, तर जयंत पाटलांकडून आरोपांचा इन्कार. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पायऱ्यांवर सकल हिंदू समाजाकडनं शुद्धीकरण. सत्ताधारी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवत असल्याचा मवियाचा आरोप. त्र्यंबकेश्वरमध्ये सामाजिक सलोखा समिती बैठक. बिहारमधील 63 मुस्लिम मुलांना नेणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडला. ट्रकमध्ये 7 ते 14 वयोगटातील लहान मुलांचा समावेश. मदरशात शिक्षणासाठी नेत असल्याची माहिती. मंत्रिपदाचा आमिष दाखवून आमदारांना गंडा. जेपी नड्डांच्या जवळचा असल्याचं सांगून फसवणूक. भाजपच्या 6 आमदारांकडनं पैशांची मागणी. आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमैयांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता. थोड्याच वेळात काँग्रेस अधिकृत घोषणा करणार. दोघांनीही राहुल गांधींची घेतली भेट. छत्रपतींचा विचार म्हणजे